आज गुरुवार होता ना, तर मी दादरवरून भाजी पण घेऊन आले. दादरवरून म्हणजे ते प्लाझा सिनेमा आहे ना, तिथून टमाटे 20 रुपये किलो. हे टमाटे 20 रुपये किलो. वांगी, हे वांगी आणि हे भरत्याची वांगी 80 रुपये. दोन्ही मिक्स घेतले. हा भरताचा वांगा बाईंना आवडतो म्हणून घेतले. अरे यार, लांब लांब कुठे जात आहेत? थांब रे, टमाटे एक टमाटा थांबो. हे 20 रुपये किलो, हे 80 रुपये. दोन्ही मोठे वांगी आणि छोटे वांगी. हे गवार तिथे कुठे गेली? गवार आणि भेंडी. हे लसूण 50 रुपये पाव, बारीक बारीक आहेत. 50 70 रुपये होती ती पाकळ्या होत्या ना, ते 70 रुपये पाव. मोठे मोठे ते काय चांगले पण असतात, ते पोकळ पोकळ टेस्ट नसतात त्याच्यामध्ये. हे आता सोलून ठेवायचे. हे वांगी झाली. शेंगा 40 रुपये, 40 रुपये पाव शेंगा. गुरुवार गुरुवारला जाते ना मी मठामध्ये, तर मी मग तिथून आमची बस तिथे येते प्लाझाला, मग तिथून चालत येऊन मग हे करते. भेंडी आणि गवार, भेंडी आणि गवार दोन्ही पाव पाव किलो घेतले. बाकीचं कोण खात नाही एवढं भेंडी आणि गवार. कारलं नाही घेतले, कारले आहेत त्यांना आवडतात पण मी नाही घेतलं यावेळेला. त्यांनी सांगितलेलं तू फळभाजी जास्त आणू नकोस, मला पालेभाजी आण. पालेभाजीच नव्हती, पालक होती. पालक किती सांगत होता? 30 रुपये जोडी, 30 रुपये. अरे मी म्हणलं मागच्या वेळेला मी हे नेलं 20 रुपयाने नेलं, तर ऐकतच नव्हतं. नाही 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 मग हे कांद्याची पात, कांद्याची पात पहिलं तो बोलून चुकला. तो एक दुसरा होता 10 रुपये. मग दुसऱ्याला म्हणतो 20 रुपये. मी म्हणले क्या हो, तो बोला 10 रुपया. तो बोला ले लो ले लो, चलो 10 रुपया. आणि मेथी, मेथी तर भाज्यांचं बाप झालंय. 60 रुपये छान आहे, छोटे छोटे आहेत, गावठीच वाटते. 60 रुपये, 50 ला दिली, 60 रुपये बोलतो. मी म्हणलं इतना महंगा क्यों रहते मेथी? तर बोला मेथी अभी आता नाही ना, बहुत महंगा हो गया वो. हां, आणि हे पानं दिसली मला, तर मला वाटलं तो खोलून देईल. तो पुरा बंच आहे, तो बंच 20 आहेत, हे 20 दांड्यांचं बंच आहे पुरा. 30 रुपये बोलत होता. मी बोले इतना इतना नाही चाहिए बाबा, हम लोग तो दो ही आदमी खाएगा, बच्चे लोग थोड़ी इतना खाएगा. खरं म्हणजे बच्चे लोकच खातात आमचे, मी तर नाही खात आणि हे खातात फक्त. एवढं काय करू? तर म्हणजे नाही 30 रुपये सांगा होता. म्हणजे अच्छा चलो 20 रुपये लेके जाओ. हे पुरा बंच दिलं, हे का काय करायचं हे तर काय समजत नाही. आता हे तर उद्याच करणार, आज तर करणार नाही मी पुराच्या पुरा बंच. हा उफ, हे साफ करता करताच मला आता किती वाजले? 6:45 झाले. 6:45 बसले तर 9 वाजतील मला हे सगळं आवरेपर्यंत. आता जेवण पण सगळं करायचं आहे, भांडी पण करायची आहेत. आता हे सगळं भाजी साफ करायला घेते, मग भेटूया. हे सगळं आता मग ठिकाणी पण लावायचं आहे ना, फ्रीजमध्ये सगळं ठेवायला पण लागेल. मिरच्या आहेत, आलं पण आहे मागचं, कोथिंबीर पण आहे, आणि कढीपत्त्याचं जो झाड दिलं होतं तो पण आहे. बापरे, ते उसरून आणायचं म्हणजे नाकी न येतं. तेवढं ते आणायचं ना, मग काय तर मग टॅक्सीने यायचं, मग टॅक्सीने तिथून भाजी आणायचं, मग टॅक्सीने यायचं. पण तो खर्च तिथे गेला ना, मग तर फायदा काय झाला? तिथून भाजी आणायचा, मग इथूनच घेतलं असतं ना. आणि फ्रेश असते भाजी तिकडची, किती दिवस ठेवलं तरी ना आकसत नाही. म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून ठेवून कशी अशी मऊ पडते ना, तसं नाही होत. आता कारलं मी मागच्या वेळेला आणलं होतं ना, तर अजून टवटवीत येतं सगळं तसं. आता पण आहे कारल्याची भाजी, म्हणून मी कारलं घेतलं नाही आहे. भाजी पण आहे आणि कारले कच्चे पण आहेत, ते मी आता घेतली नाही आहे. थोडीशी भेंडी आहे आणि तेंडली आहे, ते आज करून टाकते. आणि टमॅटो आता आणले, ते आजचे टमॅटो ना मऊ मऊच आहे. मग त्याने दुसरे पण दिले त्याच्याकडचे, तर मी आता टोमॅटोचं सार भात आणि तेंडली आहे थोडीशी ती करणार, आणि भेंडी आहे भेंडी फ्राय करून टाकणार. आणि ह्याचं हे रोंगाट बघूनच मला भीती वाटते. आबा बाबा, एवढी भाजी.
हाँ बोले का बाजार घालतेस की काय बार बसते का विकायला. मी त्याला सांगत अरे खोल के दोन. नाही 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 खोलेगा नाही आईचे लेके जाऊ ना. मग 20 20 रुपये दिले बोला. त्याला पूरा बंच पूरा काय करू आता हे बघूया. ह्या बंडल उघडला पानं बघा किती मोठी मोठी आहे. मला बघूनच भीती वाटते. मस्त जुनं अशी वाटत नाही आणि मेन म्हणजे खाज येत नाही आहे हाताला. ते एक चांगलं आहे नाही तर मी तर पागल झाले असते एवढं साफ करेपर्यंत. खाज अजिबात येत नाही आहे. मी त्याला विचारलं अरे बाबा इसमें खाज बीज नाही आहे ना. बोले नाही नाही आप बेफिक्र होके लेके जाओ खाजली वगैरे कुछ नाही होगा. मस्त मला सासूबाईची आठवण आली. आम्ही गावी जायचे ना गणपतीला. गणपतीला जसतात ना पावसामध्ये तिकडे गावी तर आम्ही बरोबर जायचे तर आम्हाला सांगायची ती घेऊन यायला. नंतर ती आली तर बाप रे आळूची पानं आम्ही निघताना ना बोलायचे आळूची पानं काढून ठेवा. मग ते सगळे गोणी भरून म्हणजे 10 किलोची गोणी असेल ना ते भरून ती पानं काढायची. बाप रे एवढी. अरे मी तर पागल व्हायचे. मी बोलले एवढी पानं काय करायची आहेत. तिने मग द्यायची ती चार चार ना सगळ्यांना. आम्ही चाळीत होतो ना सगळ्यांना मग वाटायची ती. मस्त ही कांद्याची पात पण कापून ठेवली आहे. शेंगा पण सोलून ठेवलेत. शेंग बटाट्याची भाजी करायची ती मस्त लागते. डाळीमध्ये शेण घातले तर शेंगा शेण मरते. शेंगा घातले तर ते एकदम मऊ पडतात ना मग कोण खात नाही. हे कांदे कांद्याचे पात्याचे कांदे मेथी पण एक साफ करून ठेवली आहे. कुतळून ठेवली आहे. त्यांना असं हे बारीक बारीक हे करायला आवडत नाही. फक्त मी असं ते दांड मऊ दांडे असतात ना ते काढून ठेवते. जून वगैरे नाही. भाजी बिजी सगळं ठेवायचं. उद्या मी लसूण सोडून ठेवणार. आता हे भरून ठेवायचे सगळं. आता हे दांडे वगैरे कापणार. हे गवार आणि भेंडी तर नंतर कापता येते ना. नंतर करून टाकणार पटकन. आता नाही करत बसत. पहिलं हेच आवरते आहे. हे दांडा विंडा कापून ठेवायला लागेल ना. तो बोला आळू काय वो वळी करणे काय वो भाजी करणे काय नाही आहे. बघू आता केवढ्या वळ्या होतील त्या. बापरे आणि मोठी मोठी पानं आहेत टवटवीत. भाज्यांचा बाजार झाला आहे घर म्हणजे. मस्त मस्त भाजी असतात ना तिथे. मग घ्यायला मग खूप आवडतं. आणायचं मुश्किल आहे ना. आणायचं काय खूप आणलं असतं. आणायचं मुश्किल आहे.